अल्पसंख्याकांच्या हक्काची प्रशासनाने दखल घेऊन हक्कासाठी विविध उपाययोजना कृतीमध्ये अंमलात आणावी अशी मागणी नंदुरबार येथील काझी समाज सेवा संघ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। दरवर्षी राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी राबवून विविध कार्यक्रम उपाययोजना करण्यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयाकडून निर्णय होतो, परंतु अल्पसंख्याक समाज जागृत नसल्यामुळे प्रशासनामार्फत या दिनाचा फक्त फार्स केला जातो असे समाजाच्या लक्षात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात प्रशासनाला अनेक प्रश्नांच्या माध्यमातून राबवलेले उपक्रम, विकास योजना, कार्यपूर्ती अहवाल व चालू वर्षातील नियोजनाबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे। निवेदनावर अध्यक्ष काजी अझहर नवाजुद्दीन, उपाध्यक्ष काजी जैनुद्दीन रियाजुद्दीन, संघटक काजी तमीजुद्दीन हबीबुद्दीन, कार्याध्यक्ष कादरी इफ्तेखार सलमीउद्दीन, खजिनदार काजी इकबाल, सचिव काजी खलील, सहसचिव काजी मुदत्सर, कादरी इकरा मोदीन, सदस्य काजी निजामुद्दीन, काजी सलाउद्दीन, काजी कमलोद्दीन, काजी कपिल, काजी कुतुबुद्दीन, काजी जाकीर, काजी डॉक्टर मजाज, काजी शाहरुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। आज आम्ही इथे काजी समाज सेवा संघ बहुउद्देशीय संस्था सेवाभावी संस्थातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन असं बद्दल आहे की उद्या 18 डिसेंबर म्हणजे अल्पसंख्याकाच्या हक्काचा दिवस साजरा केला जातो, तर त्याच्यामध्ये आम्हाला विविध मुद्द्यावर माहिती हवावी आणि जे अल्पसंख्याकासाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन जी योजना राबवतात त्याची आम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे आणि जे आम्हाला जे हक्क भेटत नाही किंवा जे अधिकारी टाळाटाळ करतात त्याच्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत। काजी समाज सेवा संघ ही महाराष्ट्रव्यापी संघटना आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभरात ही लोकहितांसाठी काम करत असते। त्याच्यासाठी आम्ही इथे नंदुरबारकरांची सेवेसाठी इथे उभे आहे आणि आम्हाला ही इन्फॉर्मेशन पाहिजे की जी योजना आलेली त्याचा लाभ मायनॉरिटीजपर्यंत पोहोचायला पाहिजे, आमचा मेन उद्देश तो आहे। आणि आता कोरोना काळात सगळ्यांना संकटचा सामना करावा लागला आहे, त्याच्यासाठी सगळ्यांना हातभार लावायची फार गरज आहे। तशी आम्हाला शासनापासून एक आशा आहे की शासन आम्हाला या संकटीच्या काळात आपला हातभार लावेल आणि मायनॉरिटीजची जी स्कीम आहे ती आमच्यापर्यंत पोहोचवेल, ही जी आशा आहे। आणि ही जी याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत आलो आणि आम्हाला अपेक्षा आहे की ते आमची आशा पूर्ण करतील आणि उद्या जी कॉन्फरन्स आहे, ई वेबिनार आहे, त्याच्यामध्ये आम्हाला याची इन्फॉर्मेशन देतील जे आम्ही मागणी केलेली आहे।